आला आला हसवायला खेचा खेची फसवायला चिडवायला भिडवायला चामायला ए लाव रे तो ग्रीनपोपट ग्रीनपोपट ग्रीनपोपट। हॅलो हां चव्हाण मॅडम। हाँ बोला। हाँ माली बोलतोय मी, फोन केला होता एवढ्यासाठी की ते आपलं ब्युटी पार्लर आहे ना तो विषय झाला इथे। ओके हां समृद्धी बिल। हां फोन केला होता यशवंत नगर मध्ये आमचं सांस्कृतिक मंडळ एक आहे। हां तिथं आमचे महिला सगळे कपल आहेत, जवळपास एक 40 घर आहेत, ते नवरा बायको आम्ही सगळे मिळून ते ग्रुप तो चालवतो। तर परवा आम्ही एक कॉम्पिटिशन घेतली होती आणि त्या कॉम्पिटिशन मधले विनर ना काही प्राइज आहे म्हणून आम्ही हे केले डिक्लेअर केले। तर त्यातलं एक जे प्राइज आहे ना ती पहिली 3 प्राइज आहेत ती ते ब्युटिशियनचं टिप्स असं त्यांनी काहीतरी अनाऊन्स केलं आमच्या मंडळीने म्हणजे हा तर तुमच्या टिप्स वगैरे आणि त्यांचं मेकअप वगैरे असं काहीतरी अनाऊन्स केलंय। मग इथं आल्यावर आणायचा विषय निघाला म्हटलं मी तुम्हाला फोन केला। मग ते करता येईल का आपल्याला म्हणजे समक्ष मग आमच्या मिसेस वगैरे आहेत त्यांना पाठवून देतो तुमच्या तिकडं ब्युटी पार्लर। मग तुमच्या मिसेस नगर नेमकं काय करायचं म्हटलं विनर झालेल्या ना मेकअप पण करायचंय आणि त्यांना टिप्स द्यायच्या तुमच्या ब्युटी पार्लरच्या ज्या असतात ना रेग्युलर त्या आणि त्याचे काय असतील ते पेमेंट तुम्हाला मिळेल तो काय विषय नाही। बरं ठीक आहे काय प्रॉब्लेम। मग आम्ही काय केलं कॉम्पिटिशन परवा एकूण 6 बक्षिसं काढलीत। दुसरी ती कॉम्पिटिशन एक लंगडी पैठीची होती आणि एक वेगळी होती तर त्यात त्यांना आम्ही वस्तू गिफ्ट देऊन टाकलेत आणि हे जे आता 3 विनर आम्ही काढलेत ना ते काय वेगळी ठेवली गमतीशीर म्हणजे वटपौर्णिमा झाली ना परवा तर त्या वडाच्या झाडाला पहाटे लवकर येऊन फेऱ्या ज्या पहिल्या 3 घालतात तर त्यांना आम्ही विनर डिक्लेअर केले। हा तर त्यांचे मेकअप करायचे मग आता त्यांना तिकडे पाठवून द्यायला लागेल की तुम्हाला इकडे यायला जमेल यशवंत नगरला। मी येऊ शकते पण प्रत्यक्षात जर तुम्ही येऊन तुम्ही किंवा तुमच्या मिसेस येऊन घेतला तर आपलं बोलणं व्यवस्थित होईल। मग मिसेस ना पाठवून देतो। हो चालेल पाठवून द्या आपण बोलू। त्यातल्या विनर मॅडम एक दोघे आहेत ना 2 नंबर आणि 3 नंबर ते येतील पण 1 नंबरचं काय झालंय ते 99 वर्षाचे आहेत मॅडम। नाही मग मी येऊ शकते त्यांच्यासाठी। हा पण मेकअप वगैरे जमेल म्हणजे चेहरा वगैरे सुरकुत्या वगैरे त्यांना असं हे करायचं म्हटल्यानंतर त्यांचा फुल्ली मेकअप काय आपल्याला त्यांना करता येणार नाही तर त्यांच्या एजला शोभेल असा करता येईल। हा म्हणजे आपण ते हे दिसायला पाहिजे ना विनर म्हणून आपण प्रेझेंट करणार ना स्टेजवर त्यांना। हा म्हणजे करता येईल म्हणजे आपण वय बघूनच करतो ना त्यांच्या एजनुसार केला जाईल। हा 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 म्हणजे दुर्गाबाई खोटेंच्या सारखा मेकअप करा म्हणून त्या लागल्यात त्यांना सांगा त्या म्हणाल्या तो आम्ही असं मेकअप करणार म्हटल्यावर दुर्गाबाई खोटेंच्या सारखा मेकअप करायला सांगा। मग तुम्ही बघितला त्यांचा फोटो वगैरे? नाही बघितले। जुन्या काळात काम करायचे 1930-40 मध्ये तुमच्याकडे असेल तर मला दाखव ना। हा तसा मग किंवा साधना कट वगैरे पण साधना कट म्हटलं ते 90 वर्षाच्या मॅडमना चांगला वाटणार ना कसं कपाळावर केस साधना कट वगैरे आहे सगळं आपण डायरेक्ट भेटल्यावरच व्यवस्थित बोलू शकतो इथं काय बोलू शकणार ते बरोबर मग ठीक आहे पण म्हणजे हरकत नाही मग मिसेसला पाठवून देतो मी। हो चालेल। हा मग तिकडे तुमचं ते गाव भागात आहे तिकडेच पाठवू ना। गाव भागात अंकली पोलीस चौकी जवळ आणि मग त्यांना ऍड्रेस कळायसाठी ते ह्यांना पण पाठवतो सोबत अनुराधा जाधव म्हणून आहे त्यांना ग्रीन एफएम। हा कारण मी ग्रीन एफएम मधून बोलतोय ना। रॉंग नंबर लागला राव केला का नाही ग्रीन पोपट मनीषा चव्हाण म्हणून नमस्कार। ओके 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 अच्छा म्हणजे तुम्हाला एक कुणाचा म्हणजे मित्राचा मैत्रिणीचा भावाचा नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना तर त्यांचं नाव माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा। नंबर लिहून घ्या 70-57-42-64-46। हो नंबर पुन्हा एकदा 70-57-42-64-46 आणि ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन एफएम।